गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचा रस्सा, तर तो कसा बनवायचा आपण बघूया, कृतीकडे वळूया. मी शेवगा असा व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे. हे बघा, अशा व्यवस्थित त्यांचे तुकडे करून घेतले आहे आणि वरच्या शिरा काढून घेतलेल्या आहे. या शेंगा आपण पाण्यामध्ये उकडवून घेऊ. आधी आपण वाटण करून घेऊया. वाटणासाठी लागणारं साहित्य, कांदा मी असा भाजून घेतलेला आहे, बघा अशा चिरा पाडायच्या आणि गॅसवर भाजून घ्यायचा. कोथिंबीर, खोबरं पण गॅसवर भाजून घेतलं आहे मी, हे बघा असं व्यवस्थित. 10 ते 12 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, आल्याचा तुकडा, हे सगळ्यांचं आपण वाटण करून घेऊ. जोपर्यंत आपलं वाटण होत आहे तोपर्यंत मी इकडे गॅसवर एका पातेल्यामध्ये शेंगा बॉईल करायला ठेवलेल्या आहेत, म्हणजे ते लवकर शिजतील. तुम्ही डायरेक्ट पण शिजायला टाकू शकता, पण शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आधी आणि मग त्या पाण्यामध्ये व्यवस्थित बॉईल करून घ्यायच्या. थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी चवीपुरतं, अगदी किंचित, कारण आपण भाजीत पण मीठ टाकणार आहोत. तर आपण व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे शेंगा. आणि हे जे आपण शेंगा बॉईल करताना जे पाणी वापरलं आहे ना, तेच आपण भाजीसाठी सुद्धा वापरणार आहोत. ते आपण टाकून द्यायचं नाही, कारण शेवग्याच्या शेंगांमध्ये खूप कॅल्शियम असतं, तर ते शरीरासाठी खूप चांगलं असतं. आता आपण याचं सगळ्यांचं वाटण करून घेऊया. आपलं वाटण तयार आहे. मी कढईमध्ये साधारण 2 टीस्पून तेल घेतलं आहे, बघा एवढं. आता मी व्यवस्थित वाटण परतून घेणार आहे. आधी जिरं टाकत आहे, हिंग, पाव चमचा हळद, 2 टीस्पून लाल मिरची पावडर. हे मसाले सगळे तुमच्या चवीनुसार घ्या. काळा मसाला 2 ते 3 टीस्पून. वाटण्याच्या आधी मसाले टाकायचं कारण म्हणजे भाजीला चांगला तवंग येतो आणि ते छान तेलात व्यवस्थित तळले पण जातात, म्हणून आता याच्यावर मी वाटण परतणार आहे. वाटणाला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण. वाटण चांगलं परतून झालेलं आहे, हे बघा साईडने त्याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपलं वाटण छान परतून झालं आहे. कशी ज्या शेंगा मी बॉईल केल्या होत्या त्या चांगल्या बॉईल पण झालेल्या आहेत. आता आपण ह्या शेंगा त्या वाटण्यामध्ये टाकूया. आता ह्या शेंगा आपण त्या वाटण्यामध्ये टाकूया. भाजीमध्ये गरम पाणी टाकल्यावर तिला तवंग चांगला येतो. आता आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार. आणि मस्तपैकी भाजीला उकळवून घेणार आहोत. आपली भाजी आता छान उकळली आहे, आता आपण सर्व्ह करूया. तयार आहे आपला शेवगाचा रस्सा. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया.